हरि ओम, मी रश्मीवीरा जोशी, मलाडपूर्व उपासना केंद्र. मी 2003 पासून बापूंकडे येते. ऑगस्ट 14 रोजी माझ्या छातीत दुखायला लागलं. छातीत म्हणजे मानेची डाव्या उजव्या साईडची नस हलायला लागली, अशी जोरजोरात अशी उडायला लागली. आणि मला म्हणजे असं चालता यायचं नाही, चक्कर आल्यासारखं व्हायचं. माझे मिस्टर आणि मुलगा पिकनिकला गेलेले होते, 2 मुली आणि मी घरी होती. मग आता असं काय होतं म्हणून मुलीने मला आमच्या बिल्डिंगमधल्याच एका डॉक्टरकडे घेऊन गेली. डॉक्टरकडे घेऊन गेली तर डॉक्टर म्हणाले, काकी तुम्हाला ना लगेच मोठ्या हॉस्पिटलला जावं लागेल. म्हटलं असं का सांगतो, मी तर आता पैसे आणलेले नाहीत, काय नाही. आणि बापूंना पण सांगून आले नाही, बापू मी जाते नाही तर काय. म्हणून मी घरी आले, पैसे घेतले, बापूने सांगितलं, बापू मी हॉस्पिटलला जाते. बिल्डिंगच्या खाली उतरले ना, मला चालताच येणं नाही अजिबात. पुढे एक पाऊल टाकलं की मला जोरात श्वास लागायचा. कशाविषयी रिक्षात बसलो, आमचा हायवे पास केला आणि माझे डोळे मिटत आले. म्हणजे मला काहीच समजत ना, आता मी जाते की राहते हेच काही मला कळत नव्हतं. नंतर मी बापूंचं आपलं आईचं एक वचन तेच मी चालू केलं, माझ्या बालका तुझ्यावर मी निरंतर प्रेम करीत राहते. बापू म्हटलं, गेली तरी तुझ्या चरणाजवळच येईन रे. हॉस्पिटलजवळ आलं, मुलीने मला कसं तरी ओढत आतमध्ये घेऊन गेली. माझा ECG काढला आणि माझ्या हृदयाचे ठोके 180 होते, जिथे नॉर्मल यांचे 72 असतात. लगेच मला ICU शिफ्ट केलं, इंजेक्शन दिली, सगळे त्यांचे ते आपलं ऑक्सिजन वगैरे ते काय सगळं मला लावण्यात आलं. मी 4 दिवस मी तिथे काढले. नंतर मग 4 दिवसानंतर मी नॉर्मल झाली. मला म्हणजे काहीच वाटायचं नाही, ECG नॉर्मल, सगळं नॉर्मल झालं. घरी आली पुन्हा 8 दिवसांनी परत तसंच झालं. परत तसंच झालं म्हणून परत डॉक्टरकडे गेली. परत त्यांनी 3 दिवस मला ICU मध्ये ठेवलं. तब्येत माझी वाढतच गेली. शेवटी म्हटलं, नाही आता दादांना कोणत्याही परिस्थितीत दादांना सांगायलाच हवं, कानावर घालायलाच हवं त्यांच्या. नीलमवीरांना मग फोन केला. नीलमवीरांना बोलल्या, मी दादांना सांगते आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी मी काय ते दादा काय म्हणाले ते मी सांगते तुम्हाला. दादा ह्याची वाट बघत राहिलो दादांच्या निरोपाची. दुसऱ्या दिवशी निरोप आला. दादाने सांगितलं, जे डॉक्टर सांगतील ना तसंच करायचं. आणि दादाने आम्ही बोललो होतो की दादा आम्ही पुढे ट्रीटमेंटसाठी आम्ही बॉम्बे हॉस्पिटल गाठतो आहे म्हणून. दादा बोलले, चालेल, फक्त डॉक्टर सांगतील ना तसंच करायचं. आणि 28 ऑगस्टला आम्ही बॉम्बे हॉस्पिटलला माझी ही झाली, ॲडमिशन घेतलं आम्ही तिथे. 28 झालं. 29 माझे रिपोर्ट वगैरे झाले. रिपोर्ट झाले ते माझा इकोट्रुडीमध्येच थोडा चेंजेस दाखवला. आणि अनिल शर्मांच्या देखरेखीखाली माझी ट्रीटमेंट करण्यात आली. 28 तारखेला मला ॲडमिट केलं. 29 मला एंजिओग्राफीसाठी घेऊन गेले. एंजिओग्राफी केली तर त्याने सांगितलं डॉक्टरने की 75% ब्लॉकेज आहेत, दुसरे 2 ब्लॉकेज आहेत साईडला. आणि स्टंट टाकणं पण मुश्किल आहे, कारण ते जो ब्लॉकेज होता तो सुरुवातीलाच होता. आणि जर स्टंट टाकावं लागेल तर यू आकाराचा स्टंट टाकावं लागेल. आणि यू आकाराचा स्टंट म्हणजे किती दिवस जाईल तो आम्ही सांगू शकत नाहीत. आम्ही दोघं पण घाबरलो. बापूनं आता म्हटलं, दादांना सांगायचं कसं, आज तर हे झालेलं नाही. आता उद्या म्हणायला आपण 30 तारखेनंतर आपण दादांच्या कानावर घालूया. 28 तारखेला परत 29 तारखेला परत ते मला रूममध्ये घेऊन आले. ते आई ह्याची IV UAC मशीन मागवली होती, ती मशीन त्या दिवशी उपलब्धच नव्हती. मतलं हे बोलले की मग मशीन नाही, मग हे करू नका आज, म्हणजे एंजिओग्राफी करू नका, मशीन येऊ दे नंतर आपण एंजिओग्राफी करूया. तर म्हणाले, तुम्हाला एंजिओप्लास्ट करावीच लागणार आहे, त्याच्यात काय हे नाही आहे. तसंच मला ते 29 तारखेला मग रूममध्ये शिफ्ट केलं. 30 तारखेला पुन्हा मग डॉक्टर आले मला अगोदर हे सांगायला की घाबरू नकोस. मी आदल्या दिवशी खूप घाबरले होते, म्हणजे लिटरली माझा BP इतका हे डाऊन झाला होता की मला लगेच हातापायातून सलाईन लावा लागल्या होत्या. तर बोलले, तुम्ही घाबरू नका, ते सांगायसाठी डॉक्टर आलेले. हे बोललो, डॉक्टर मग त्याच्यावर इलाज नाही का तो. ते डॉक्टर बोलले, हे सगळं भंगवत नावर सोडा, माझ्या हातात त्या दातलं काहीच नाही आहे, मी सांगायचं तुम्हाला कर्तव्य करतो. आणि माझा पहिलाच नंबर होता ऑपरेशन ह्याचा. माझ्या पाठीनंतर 11 जण होते. आणि मला घेऊन गेले खाली, OTमध्ये घेऊन गेले.
तर माझ्या अगोदरचं माझ्या नंतरचा पेशंट होता त्याचं पहिलं हे झालं, ऑपरेशन झालं. सेकंडला माझ्याकडे आले ते सगळे हत्यारं माझ्या पोटावर त्यांनी ठेवलेली होती. मी बघत होते काय काय ते, आणि ते माझ्या ह्याच्यामध्ये दुर्बीण टाकली हृदयात. दुर्बीण टाकल्याबरोबर ते डॉक्टर एकदम हॅपी झाले, म्हणतात ओ आय एम हॅपी. म्हटलं हे असं काय डॉक्टर, एक तर मला इथे फाडलं नाही आणि आपण सांगतं ते हॅपी आहे म्हणून. तर म्हणाले ही मशीन दाखवते, ह्या बाईचं काहीच करावं लागणार नाही. अरे काल तुम्ही 75% मला ब्लॉकेज सांगत होतात, दोन साईडला दोन ब्लॉकेज आहेत, मग आज गेले कुठे? हां. आणि नंतर मग बोलले मी थोडंसं काय आहे ते मी साफ करून. मला लगेच बाहेर काढण्यात आलं. माझ्या रूममध्ये घेऊन आले, माझ्या पाठोपाठ डॉक्टर आले आणि माझे पाठ ठोपतात. म्हणतात काय, खोदा पहाड चुकला निकला चुआ. म्हणतात हे असं, मी 15 वर्ष मी आज प्रॅक्टिस करतो आहे, 15 वर्षात कधीच माझा शब्द घालण्यात झाला. ही पहिलीच तुम्ही आहे ना मिरॅकल लेडी आहेत. अहो म्हटलं हे सगळं आम्ही नाही केलेलं, हे माझ्या बापूंचं काम आहे, बापूंपुळेच म्हटलं हे शक्य झालं. जे तुम्ही म्हटलं 75% आम्हाला सांगितलं, तुम्ही स्टंट बिन माझ्या पोटावर ठेवून दाखवलं होता, हे बघा हे तुम्हाला टाकावं लागेल. मग ते गेलं कुठे? ते म्हणाले तुमची काहीतरी भगवंताची कृपा आहे, त्याच्यामुळे ते सगळं झालेलं आहे. आणि अशा तऱ्हेने बापूनी त्याच्यातून मला परत मुलीचं लग्न कसं होणार, बापूंना दररोज म्हणजे आम्ही ती 29 रात्र बिलकुल आम्ही हे केले नाही, झोपलोच नाही. बापूनं सारखं बापू बघा ना हो काहीतरी, बापू बघा ना हो काहीतरी. बापू म्हटलं माझ्या तर हेच टाकलं, स्टंट टाकला तर मी भरतपूर दिवस जाग्यावर राहणार, मुलीच्या लग्नात धावपळ करता येणार नाही, काहीच करता येणार नाही. बापू मला आता नाही हो, म्हणजे आता तुम्हाला मला जी मी कुठे सेवेला वगैरे पटकन धावत होती ते पण मी धावू शकत नाही. बापू काहीतरी करा ना प्लीज बापू. बापून अक्षरशः देवदिवशी मी रात्री आम्ही दोघांनी पण झोपू दिले नसेल एवढं बापूंसाठी आम्ही धावा केलेला होता. पण बापूने माझं सार्थ केलं आणि 30 तारखेचं ऑपरेशन नॉर्मल, म्हणजे मला नॉर्मलच होऊन मी दुसऱ्या दिवशी लगेच घरी आली. हरिओम श्रीराम अंबज्ञा.